कडू खाद्यपदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता चांगली राहते। आपली रोगप्रतिकार क्षमता कमजोर असेल किंवा बदलत्या हवामानाने तुम्ही आजारी पडत असाल तर कडू पदार्थ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते। हे केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर पचनक्रिया व्यवस्थित ठेवून मधुमेह आणि ॲनिमियासारख्या गंभीर आजारांनाही दूर ठेवण्यास मदत करते। चला तर मग पाहूया असे कडू खाद्यपदार्थ जे नियमित खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहाल। आपल्या सर्वांना कारल्याची भाजी माहीतच आहे। त्याच्या कडवट चवीमुळे बऱ्याच जणांना ती आवडत नाही, परंतु कारले कडू जरी असले तरी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते। यात विटॅमिन ए, सी, पोटॅशियम असे जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात असतात। कारले खाल्ल्याने 2 प्रकारचे मधुमेह कायमचे दूर होतात। तुम्ही कारल्याचा वापर भाजी म्हणून करू शकता किंवा त्याचा रसही पिऊ शकता। मधुमेहाच्या रुग्णांना कारल्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो। हिरव्या पालेभाज्यांना सुद्धा कडू पदार्थामध्ये सामील करता येते। कृसवाल्या भाज्यांमध्ये ब्रोकली, मुळा आणि पालक ह्या भाज्या आहेत। या भाज्यांमध्ये ग्लुकोसायनेट्स मुबलक प्रमाणात आढळून येते। हे गंभीर आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते। जी व्यक्ती क्रुसफेरस भाज्या मुबलक प्रमाणात खाते त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते। कोको हा पदार्थ कोकोच्या बियांना वाटून आणि त्यातील रस काढून बनवला जातो। ते पिकण्याआधी खूप कडू असते। कोकोत पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असते व शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेंटरी म्हणून हे काम करते। हे रक्तप्रवाह व्यवस्थित ठेवण्यास मदत करते, तसेच रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते। डार्क चॉकलेटमध्ये कोको भरपूर प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे त्याची चव कडू असते। हे रोज थोड्या प्रमाणात खाल्ल्याने याचा खूप फायदा होतो। सिट्रसयुक्त फळे जसे की लिंबू, संत्री यांच्या सालीत आणि रसात भरपूर प्रमाणात सी जीवनसत्व असते, परंतु आपण ते फेकून देतो जे योग्य नाही। या सालींमध्ये फ्लॅवेनॉइड्स असतात, त्यामुळेच त्यांची चव कडवट असते। याचे काम फळांचे किड्यांपासून रक्षण करणे आहे। सिट्रसयुक्त फळांच्या सालींमध्ये दुसऱ्या फळांपेक्षा जास्त फ्लॅवेनॉइड्स असते। या सालींचा वापर तुम्ही इतर स्वयंपाकातही करू शकता। याने चव जराशी कडू होते, परंतु ते आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे।